नमस्कार मी केतकी जोशी टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस आहे स्टाईल टॉक टाइमचा आज आम्ही तुम्हाला खास काही स्टाईल टिप्स देणार आहोत आणि या सगळ्या टिप्स असणार आहेत मेकओव्हर बद्दल मेकओव्हर म्हणजे नेमकं काय का तुम्ही मेकओव्हर कसा करू शकता याची का, काय गरज आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी खास पाहुण्या आपल्यासोबत असणार आहेत ब्युटी एक्सपर्ट कविता खणकर आपल्यासोबत असणार आहेत आपल्याला खास टिप्स देण्यासाठी खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये आम्हालाही जाणून घ्यायचं आहे मेकोवरबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला बरेच काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या आमचा नंबर आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन आणि आपण मेकओव्हर बद्दल गप्पा मारायला सुरुवात करूयात मॅडम सगळ्यात अगदी बेसिक प्रश्न आम्हाला पडलेला आहे तो म्हणजे मेकओव्हर म्हणजे नेमकं काय मेकओव्हर म्हणजे कोणालाही सुंदर दिसायला आवडतं तर नॉर्मल जी पर्सनॅलिटी आहे त्याला एक विशेष पर्सनॅलिटी बनवण्यासाठी जे काही प्रोसेस केली जाते जे काही चेंजेस केले जातात त्याला मेकओव्हर असं म्हटलं जात मग त्याच्यात विशेषतः लक्षात घेतलं जातं ते तुमची स्किन चेहरा हेअर त्याच्यानंतर तुमचा ड्रेसअप त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि बॉडी लँग्वेज ह्या सर्व गोष्टी मिळून एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते मग त्याच्यामध्ये एटी पर्सेंट रोल हा तुमच्या चेहऱ्याचा असतो पण मग याच्यात काय काय प्रकार येतात कारण मेकओव्हर को म्हणजे कोणकोणत्या कोणत्या प्रकारांनी केलं जातं आणि कशासाठी केलं जातं मेकओव्हर हा दोन प्रकारे केला जातो एक आहे पर्मनंट आणि एक आहे टेम्पररी टेम्पररी म्हणजे आज तुम्हाला कोणत्या फंक्शनला जायचं किंवा एखादा पर्टिक्युलर इव्हेंट तुम्हाला तिकडे जाऊन प्रेझेंट करायचं त्याच्यासाठी जो मेकओव्हर केला जातो तो टेम्पररी असतो इट्स लास्ट फॉर अ डे सेकंडली आहे जो पर्मनंट मध्ये तुम्ही बऱ्याच काही गोष्टी अशा पर्मनंटली चेंजेस करू शकता जे लोक आधी म्हणत होते की नाही आता मी अशी आहे तर अशीच राहीन कारण हे नॅचरल देवाने मला दिलेलं आहे पण आता तसं नाही आहे कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये आता एवढे सर्व चेंजेस जे तुम्हाला अपेक्षा आहे त्या सर्व हल्ली पॉसिबल आहे आपल्याला आणखी गप्पा मारायचे पण प्रेक्षकांना देखील काही प्रश्न आहेत मुंबईहून राजू पंडाराम यांचा फोन आहे राजू प्रश्न विचारा हा मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या वाईफच्या म्हणजे मेकअप वगैरे केल्यानंतर तिच्या स्क्रीनला ते एकदम सूट होत नाहीये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की त्याच्या चेहऱ्यावरती मग ते डाग वगैरे होतात मग ते मेकअप इन्फेक्शनमुळे होतं की काय त्याच्यामुळे पण समजत नाहीये तो मेकअप करताना काय प्रॉब्लेम वगैरे होतोय का हो ज्याच्यामुळे तो त्रास वगैरे हो होतो थोडासा प्रश्न आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड नाही पण याला मला एक विचारायचं की करता मेक करताना मेकअप कडे कसं किती लक्ष दिलं पाहिजे कारण अनेक वेळा पर्सनॅलिटी वेगळी असते आणि मेकअप खूप वेगळ्या पद्धतीने केला जातो तर काय टिप्स द्याल याबद्दल तुम्ही मेकअप हा बऱ्याच प्रकारे केला जातो जो डेली मेकअप आहे बेसिक मेकअप ज्याला म्हणतो म्हणजे भरपूर गॉडी असं नाही किंवा लोकांना जाणवेल असं सुद्धा नाही असं बेसिक मेकअप हा डेली केला जातो त्याच्यानंतर काही फंक्शनल असेल पार्टीज असेल तर त्याप्रमाणे मेकअप केला जातो जसं त्यांनी विचारलं की त्यांचं म्हणजे मेकअप केल्यानंतर त्यांना मिसेसला जे काही त्रास होतो रॅशेस येतात तर मे बी ब्रँड जे ते युज करतात ते सुटेबल नसेल किंवा त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर सेन्सिटिव्ह असेल तर त्यांनी त्याप्रमाणे पहिले स्किनला इम्प्रूव्ह करून मग मेकअप केला पाहिजे आणि गुड ब्रँड वापरला तर प्रॉब्लेम होणार नाही बरोबर तुम्ही मग सांगत होतात की परमनंट सुद्धा मेकओव्हर करता येऊ शकतो हो। पण मेकओव्हर कशासाठी करायचा काय का, कारण असू शकतात आणि त्यांनी काय फरक पडतो मेकओव्हर म्हणजे एखाद्या गोष्टीचं जेव्हा तुम्ही म्हणजे सपोज एखादं पर्सन कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉबला आहे तर डेली मेकअप नसेल जशी ती घरी असते तशीच गेली तर ते इम्प्रेशन नाही पडू शकत बरोबर आणि बऱ्याचदा असं होतं की चांगला सब्जेक्ट पण तो प्रेझेंट जर बरोबर नसेल तर तो, तो एकदम फ्लॅट होऊन जातो त्यामुळे कोणतीही गोष्टीचं प्रेझेंटेशन आपण करतो त्यावेळेस आपलं स्वतःचा मेक ओव्हर पण आपल्या फील्डशी अनुरूप असेल तरच त्याचा इम्पॅक्ट होतो नक्कीच आम्हाला सुद्धा गप्पा मारायच्यात पण इचलकरांची फोन घेऊयात निखिल मोघे यांचा फोन आहे निखिल प्रश्न विचारा मला इन्फेक्शनचा प्रश्न आहे थोडासा पिंपल्स खूप येतात त्यांना चेहऱ्याला तर काय करता येऊ शकतं कारण खूप वेळा स्किन हा सुद्धा मेकओव्हरमध्ये प्रॉब्लेम ठरू शकतो बऱ्याचदा नॅचरल साठी तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता आ, नॅचरल मेकओ प्रॉब्लेम आहे पिंपल्स चा पिंपल्स क्लिअर करण्यासाठी ते कडुलिंबाचा पाला जर गरम पाण्यात टाकून जर का चार पाच वेळा दिवसातून जर का चेहरा धुतला तर पिंपल्स इन्फेक्शन कमी होईल आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी स्किनला टोनर आणि अॅक्नेपॅक्स वापरावेत त्यामुळे स्किन एक इव्हन टोन होईल खूप चांगले टिप्स देत आहे तुम्ही नाशिकहून शुभदा देशपांडे आहेत शुभदा ताई प्रश्न विचारा हॅलो हा बोला हा हॅलो मॅडम नमस्कार नमस्कार नाशिकवरून शुभदा देशपांडे बोलते मॅडम हां बोला मॅडम मला वातामध्ये चाळीस रनिंग चालू आहे तर मॅडम असं विचारायचं होतं की वयामानाने चेहऱ्यामध्ये काही असं फरक पडतो का आणि घरगुती काही उपाय असेल तर मॅडम मला सांगाल का कारण वयाप्रमाणे आपल्या स्किन मध्ये फरक पडतो जस ज़ जस तुमचं वय होत वाढत जातं तस तसे आपले स्किनचे सेल्स रिज्युनेट होत नाहीत डिले होतात त्यामुळे एजिंग फॅक्टर्स होत फाईन लाईन्स रिंकल्स हे सर्व पहिले स्टार्टिंग प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानंतर मग लूज स्किन होणं मग डीप लाफिंग लाईन होणं मग म्हणजे डोळ्यांच्या बाजूला डार्क सर्कल्स हे सर्व प्रकार हळूहळू वाढत जातात ड्यू टू एज तर त्याच्यासाठी तुम्ही जर डेली स्किन केअरमध्ये तुम्ही मॉइश्चरायझिंग रेग्युलर वापरा उन्हात जायच्या आधी तुम्ही सनस्क्रीन वापरा आणि रात्री झोपताना नाईट क्रीम चांगल्या क्वालिटीची तुम्ही वापराल तर एजिंग फॅक्टर्स तुम्ही डिले करू शकता <laughs> खूप महत्त्वाचे टिप्स तुम्ही देताय मॅडम पण मेक ओव्हर करताना सगळ्यात जास्त काळजी कोणत्या गोष्टीची घेतली पाहिजे कारण तुम्ही जसं म्हणतात की तुमच्या करिअरसाठी याचा फायदा होतो तर सगळ्यात जा, जास्त काळजी कोणत्या गोष्टींची घेतली पाहिजे सर्वात जास्त काळजी म्हणजे फेस बर फेस तुमचा ऑलवेज फ्रेश वाटला पाहिजे तर त्यासाठी दिवसात चार पाच वेळा तरी तुम्ही पॉसिबल होत असेल तर ता फेस वॉश करा आणि एक बेसिक प्राइमिंग स्किनला हवं असतं जे नरिशमेंट जसं जसं जस जस एज होत जातं जा जसं जस 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 स्किनचं नरिशमेंट कमी होतं त्यामुळे एक्सटर्नल मध्ये तुम्ही मॉइश्चरायझर चांगलं लावा चांगल्या क्वालिटीचं लावा आणि त्याच्यानंतर जसजसं जसं म्हणजे तुम्हाला आता जो डेली बेस मी सांगितला डेली बेसमध्ये तुम्ही फाउंडेशन कॉम्पॅक्ट हे तुम्ही वापरू शकता लायनर लिपस्टिक्स तुम्ही तुमचे स्वतःचे नॅचरल फीचर हायलाइट करू शकता आपण गप्पा मारूयात पुढचा फोन पालघरहून आहे अरुणा पाटील यांचा फोन आहे अरुणा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार मी अरुणा पाटील बोलते पालघरहून मॅडम मी फॅशन डिझायनिंगचा आता कोर्स करते आणि मी एक हाऊस वाईफ आहे पण माझं जे आउटलुक आहे जे हे टिपिकल अगदी स्त्री सारखं आहे तर मला चेंजेस मी करू शकते थोडक्यात मला सांगा ऑबियसली तुम्ही करू शकता कारण की तुम्ही जे आता म्हणता की मी हाऊस वाईफ आहे तर तुम्ही थोडं थोडं एकदम एक्स्ट्रीम स्टेप्स घ्याल आणि टोटल चेंज करायचा प्रयत्न कराल तर त्यात नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही एक हाऊस वाईफ आहात पण त्याच्याप्रमाणे थोडेसे सेमी फॉर्मल्स uh, म्हणजे इंडो वेस्टर्न फॉर्मल्स तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर हेअरस्टाईल तुम्ही चेंज करू शकता हेअर कट घेऊ शकता त्याच्यानंतर स्किन साठी तुम्ही uh, बेसिक केअर्स घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचं लुक्स हळूहळू इम्प्रूव्ह करा त्याच्यामुळे एकदम ग्रास्टिक चेंजेस वाटणार नाहीत पण हळूहळू पर्सनॅलिटी हो, मध्ये पर्सनॅलिटी मध्ये तुमचा फरक पडेल नक्कीच पुढचा फोन मुंबईहूनच आहे रेखा यांचा फोन आहे रेखा प्रश्न विचारा हॅलो हा बोला आ, नमस्ते मॅडम हा माझा प्रश्न असा आहे की कपळ्यावर गोंदलेलं असत पूर्वी लहान आहे तो जाऊ शकतो का कायम गोंधले हो तो जाऊ शकतो त्याच्यासाठी आमच्याकडे लेझर ट्रीटमेंट पण आहे आणि काही नॅचरल ट्रीटमेंट पण आहे तर तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला ज्याच्यामध्ये आम्ही नॅचरल गोंदलेलं जरी असेल आणि टॅटू जरी असेल हे नॅचरल पद्धतीने आणि लेझर पद्धतीने दोन्ही आणि आम्ही रिमूव्ह करू शकतो नक्कीच आणखी आपल्याला काय काय मेकओव्हर मध्ये येतं आणि काय काय बदल आपण करता करू शकतो याबद्दल जाणून घ्यायचंय जा, पण एका ब्रेक नंतर आपण हे सगळं जाणून घेऊयात तुमचे जर आणखी काही प्रश्न असेल तर आमच्या कार्यक्रमात तुम्ही अजूनही सहभागी होऊ शकता ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा नंबर लिहून घ्या शून्य दोन दोन सहा सहा आठ नऊ नऊ दोन सहा तीन आज आपण मध्ये टिप्स घेतोय आणि ब्युटी एक्सपर्ट कविता खणकर आपल्या सोबत आहेत आपल्याला फोन भरपूर येत आहेत मालवणहून सदानंद मालणकर आहेत सदानंद प्रश्न विचारा नमस्कार मॅडम आपलं दोघांना नमस्कार उन्हात गेल्यामुळे चेहरा तर मेकओव्हर मधून आपल्याला त्याच्यावर काय उपाय करता येतील मेकोर मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता पहिलं उन्हाने काळवळतो म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्रोटेक्शन काही वापरलेलं नाहीये त्यामुळे ऍटलिस्ट आजच्या नंतर घराच्या बाहेर पडता तेव्हा फर्स्ट सनस्क्रीम तुम्ही लावून एक दहा मिनिटं आधी तुम्हाला ऑल ओव्हर एक्सपोज एरियावरती तुम्हाला सनस्क्रीम लावायची आणि मगच घराच्या बाहेर पडायचं आणि जे टॅन झालेलं आहे तर त्याला लाइटनिंग एजंटसाठी बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत जसं अँटी टॅन आहे त्याच्यानंतर आम्ही स्किन पॉलिशिंग सजेस्ट करतो त्यानंतर मायक्रोडमेजन हे मॉडर्न अम्युनिटीज मध्ये म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये आहे त्याच्यामध्ये तुमची जी खराब झालेली स्किन आहे तेवढं एक लेअर काढलं जात आणि स्किन लाइटनिंग केलं जात बरं पर्मनंटली मेकओव्हर परमनंटली मेकओव्हरही तुम्ही करू शकता आणि हा जो मेकओव्हर आहे हा नॅचरल आहे ती तुमची स्किन जर का आतून नॅचरल हेल्दी असेल तर तुम्हाला वरून काही अप्लिकेशन uh, करून त्याला चांगलं बनवण्याची गरज लागत बरोबर त्यामुळे नॅचरल मेकओव्हर हा ऑलवेज बेटर ओके नक्कीच पुढचा फोन आपण घेऊयात पुण्याहून स्वीटी आहेर यांचा फोन आहे है, स्वीटी प्रश्न विचारा हॅलो uh, मी स्वीटी बोलतेय पुण्याहून hmm? uh, माझा प्रश्न असा आहे की जसा फेस पार्टिसिपेंट मेकओवर मध्ये आहे तसा कपड्यांचा पण किती आहे कपड्यांमध्ये पण किती चेंजेस करायचे म्हणजे एकदम ग्राफ्टिक चेंज करायचं की थोड्या प्रमाणात चेंज करायचं नाही तुम्ही आता सध्या जे अटार वापरता म्हणजे ज्या याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात ते अटार स्पेशली वापरलं पाहिजे बऱ्याचदा असं होतं की मला मॉडर्न दिसायचं आहे पण ते माझ्या शरीरास्टीला सूट होतं की नाही हे पण त्याचबरोबर इम्पॉर्टंट आहे कपड्याचे कलर्स कपड्याचं मटेरियल जसं कॉटन लेनिन सिंथेटिक जे तुम्ही वापरणार त्याच्यामध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात ते सर्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मला यालाच धरून एक विचारायचा प्रश्न की कशाप्रकारे हा मेक ओव्हर केला पाहिजे कारण मग अशी तुम्ही म्हणतात की केसांमध्ये काही बदल केले पाहिजेत किंवा चेहऱ्यामध्ये बदल केले जातात मध्ये तर कशा प्रकारे हा मेक ओव्हर केला गेला पाहिजे मेकओव्हर मध्ये फर्स्ट आता एक केसापासूनच सुरुवात करूया केस म्हणाल तर तुमचे ऍक्च्युअली ओरिजिनल केस कसे आहेत कर्ली आहेत वेवी आहेत स्ट्रेट आहेत वॉल्यूम किती आहे भरपूर वॉल्यूम आहे तर त्याचा हेअरकट असा असावं की ज्याने तो मिनिमाइज होईल आणि तो बॅलन्स वाटेल काही जणांचं असं असतं की भरपूर कमी केस असतात आणि ते पण फ्रीझी असतात मग अशा वेळेस फ्रीजी, फ्रीजी केसांना तुम्ही रेग्युलर बायोप्रोटीन ट्रीटमेंट ऑइलिंग त्याला मेंटेन ठेवलं पाहिजे कारण केसांचं लष्चर नसेल तर तुम्हाला त्याचं काही गेटअप येणार नाही त्यानंतर हेअरकट पण तुम्ही असे कराल कर हल्ली बऱ्याच ठिकाणी हेअरकट्स असे अवेलेबल आहेत जरी तुमचे केस जरी कमी असले तरी ते व्हॉल्युमवाईज वाटतात हेअरकट नंतर त्यानंतर तुम्ही व्हॉल्युमर शॅम्पूज त्याप्रमाणे वापरले पाहिजे व्हॉल्युम वाटेल त्यानंतर स्किनचा विचार केला तर स्किन साठी तुम्ही जो डेली मेकअप आहे तो डेली मेकअप केला पाहिजे तर डेली मेकअप मध्ये कसं मेक आता बेस तुम्ही करणार स्किन साठी तर बेस करायच्या आधी जर तुम्हाला कोणतं जसं पिगमेंटेशन आहे पिंपलचे स्पॉट्स वगैरे आहेत किंवा डार्क सर्कल्स आहेत त्याच्यासाठी पहिले कन्सिलर वापरून तुम्ही त्या कव्हर अप करून घ्या कन्सिलर पूर्ण प्रॉपरली ब्लेंड केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती कॉम्पॅक्ट किंवा फाउंडेशन ते तुम्ही वापरू शकता आता विंटर सीझन चालू आहे त्यामुळे पहिलं तुम्ही मॉइश्चरायझर लावून मग त्याच्यानंतर तुम्ही फाउंडेशन बेस करा म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी त्याला सूट होईल असं तुम्ही केला पाहिजे पुढचा प्रश्न आपण घेऊयात आधी जालन्याहून शीतल राऊत आहेत शीतलजी प्रश्न विचारा हॅलो शीतलजी तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा आणि मग प्रश्न विचारा हा हॅलो मॅडम हां आपण पुढचा फोन घेऊयात काही तांत्रिक कारणामुळे फोन उकट होतोय आपण पुढचा फोन घेऊयात सोलापूरून सारिका दळवी आहे सारिकाची प्रश्न विचारा मॅडम स्किन लूज पडू नये म्हणून काय केलं पाहिजे आणि घरच्या घरी काय उपयोग का, म्हणजे आहे का त्याचा करायला काही आणि रोज म्हणजे महिन्याला फेसिअल केलंच पाहिजे का लूज पडू नये म्हणून स्किन स्किन चांगला प्रश्न विचारलायत कारण स्किन साठी जेवढं तुम्ही केअर घ्याल तेवढं ती तुम्हाला ओल्ड एजला म्हणजे फोर्टी फायव्ह फिफ्टी नंतर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या स्किन वरती जाणं होतं यंग एजमध्ये आपण म्हणजे बरेच जणांचे असे मीच की फेशियल वगैरे करू माझं असं होईल तसं होईल किंवा लोक जे म्हणतात ते ऐकतात पण ऍक्च्युली रेग्युलर फेशियल आपण का करतो तर ता स्किन ताजी तवाणी वाटावी जे मृत पेशी जे स्किन वरती फॉर्म होतात ते कमी व्हावेत आणि स्किन ग्लो करावी त्यासाठी हे फेशियल केलं पाहिजे जस जस तुमचं वय होण त्याप्रमाणे त्याच्या होम किअर्स घेतल्या पाहिजेत जसं मी जस मगाशी म्हटलं की मॉइस्चरायझर नाईट क्रीम हे तुमच्या रेग्युलर यूज मध्ये नसेल तर मग हळूहळू मग स्किन लूज व्हायला लागते बरोबर आणि लूज झाल्यानंतर मग एजिंग फॅक्टर्स हे तुमच्या स्किन वरती दिसणारच अगदी नक्कीच आपल्याला आणखी गप्पा मारायच्यात आणखी टिप्स तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात पण पुन्हा स्टाईट मध्ये आपण छोटासा ब्रेक घेऊयात पहा फक्त आय बीएन लोक चालीटॉक डॉक्टर मध्ये आज आपण मेकओव्हर बद्दल बोलतोय आणि ब्युटी एक्सपर्ट कविता खणकर आपल्यासोबत आहेत आपल्याला फोन आलेला आहे पंढरपूरहून साधना निमगावकर यांचा साधना प्रश्न विचारा हा माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर ना फोड येऊन गेलेले काय डाव आहेत मग ते घालवण्यासाठी का काय करावं लागेल आणि त्या या गोष्टी पण मेकओव्हर मध्ये खूप अडसर ठरतात काळे डाग हो किंवा पिग्मेंटेशन तुम्ही म्हटलं काय उपाय करू शकतो पिगमेंटेशन साठी पिगमेंटेशन ट्रीटमेंट अवेलेबल आहे आम्ही डमा रोलर्स देतो मायक्रो डमा अब्रेजन ग्लायकोलिक पील्स आणि सॅलिसिक पील्स म्हणजे जसं स्किन आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पिल्स देतो त्याने स्किनचे लेयर्स काढतो त्याच्यानंतर डमा रोलर्सने आम्ही लाईटनिंग एजंट स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेट करतो ज्याच्यामुळे जे स्किन मध्ये जे पिगमेंट आहे ज्याच्यामुळे आपल्याला स्किनचा कलर मिळतो तर ते लाईटन करतो आणि त्याचं पिगमेंट फॉर्मेशन आम्ही स्टॉप करतो त्यामुळे स्किन हळूहळू लाईट होते तेवढा पडिक्युलर स्पॉट मग लाईटन होतो बर, बर. पुढचा फोन आहे आपल्याला निपाणीहून सदाशिव पाटील यांचा सदाशिवजी प्रश्न विचारा आ, काही तांत्रिक कारणामुळे हा फोन आपण घेऊ शकत नाहीये मॅडम परमनंट तुम्ही म्हटलात तर मेकओव्हरचे सुद्धा काही आता पर्याय उपलब्ध झालेत फारसे माहिती नाही आहेत हे काय हे पर्याय आहेत परमनंट मेक मेकओव्हरमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता जसं आता कोणाच्या स्किनचा कलर तो तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता कारण की हल्ली सर्व गोष्टी अवेलेबल आहेत त्यानंतर कोणाचे आयब्रोज लाईटन आहेत किंवा थीन आहेत ज्याच्यामुळे कारण आपल्या चेहऱ्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल असतो आयब्रो म्हणजे आय एरिया ऍज वेल एज लिप्स आणि हेअर हे तीन गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत त्यामुळे आयब्रोज जर का कोणाचे पातळ आहेत ज्याची विजिबिलिटी मिळत नाहीये किंवा कोणाचे कट्स आहेत मध्ये मग त्यासाठी आम्ही पर्मनंट पिगमेंट तिकडे इम्प्लांट करतो जे नॅचरल वाटतात म्हणजे समोर असेल तरी तुम्हाला कळणार नाही की तिथे काही करेक्शन्स करून ते केलेले आहेत त्याच्यानंतर आय लॅशेस आय लाईनर लिपस्टिक्स हे सुद्धा तुम्ही नॅचरल जसं ओट आहेत मग त्याला पर्मनंटली आम्ही ब्रॉडर अप करून देतो नॅचरल पिगमेंट ऍड ऑन करून नोज कोणाचं वाकडं आहे म्हणजे नाक कोणाचं वाकडं आहे मग तिथे आम्ही पर्मनंट पिगमेंट असे सेट करतो की जे नॅचरल वाटलं पाहिजे आणि व्हिजिबिलिटी कायम स्वरूपी होतं अच्छा ऍज हो वेल एज आई लॅशेस म्हणजे आपल्या ज्या पापण्या आहेत त्या सुद्धा नॅचरल वेने सुद्धा थोड्याशा थिक केल्या जातात एज वेल जर काही कोणाला आय एक्सटेंशन एक्सटेन्शन जरी करायचं असेल तर ते सुद्धा हल्ली अवेलेबल आहे बरं अगदी थोडक्यात आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल की काय महत्वाच्या टिप्स आहेत तुम्हाला तुम्ही ज्या मध्ये आहात त्याला साजेलच असं सा तुम्ही तुमचं वेल आणि मेकअप मेकअप हा नॉर्मली जो तुमचा स्किन टोन आहे त्याच्यावर थोडासा एक डार्क शेडचा करावा कारण की सगळ्यांचा ट्रेंड असं असतो की मी जेवढी आहे त्याच्यावर जास्त गोरी वाढली पाहिजे पण त्याच्यामध्ये कसं तो व्हाईटिस्ट जो लुक येतो त्याने ते अननॅचरल वाटत बरोबर त्यामुळे तुम्ही मेकअप करताना एकशे डाकर बेस घेऊन त्याला नंतर हायलाइटरने तुम्ही हायलाइट्स करून जर हे कराल तर बेटर राहील कारण त्याने तो नॅचरल वाट नक्कीच खूप महत्वाचे टिप्स तुम्ही दिलेल्या आहेत आणि खूप साध्या साध्या सुद्धा घरगुती उपाय सुद्धा तुम्ही साठी सांगितलेले आहेत खूप खूप आभार आज आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना आणि आमच्या या प्रश्नांना उत्तरं दिलीत याबद्दल आज टाइम मध्ये आपण मेकओव्हरच्या टिप्स जाणून घेतल्या अगदी साधे साधे उपाय आहेत हे करून तुम्ही सुद्धा तुमचं नॅचरल मेकओव्हर नक्की करू शकता आज आपण साई टाइम मध्ये इथे संपतोय उद्या पुन्हा भेटणार आहोत टॉक टाइम मध्ये नवीन गेस्ट सह पहा फक्त आय गेन लोकमत